प्रमिलाज वर्ल्ड आणि आजचा जो आपला व्हिडिओ आहे तो आहे मी इकडे कशा प्रकारे वेजिटेबल गार्डन करते त्यावरती. प्रत्येक वर्षी आम्ही इथे समरमध्ये सर्व फ्रेंड्स छान असे वेजिटेबल्स लावतो घरच्या घरी. खूप काही त्यातून असे वेजिटेबल मिळतात असं नाही, पण खूप एक एन्जॉयमेंट असते आणि सर्वजण खूप एन्जॉय करतात जेव्हा आपण घरी जेव्हा असे काही झाडं लावतो आणि त्यांना जसं की टमाटर आहे त्याचं झाड लावल्यानंतर आपल्याला त्यातून खूप काही टमाटर असे मिळाले पाहिजे असंच नाही, पण जेवढं पण काही मिळतं ना ते खूप आनंद वाटतं. तर दरवर्षी आम्ही सर्व फ्रेंड्स काही ना काही एक्सपेरिमेंट करत असतो, वेगवेगळे असे झाडं लावत असतो इकडे. आणि यावर्षी मी कुठली कुठली झाडं लावली आहेत, कुठले वेजिटेबल्स लावले आहेत, कुठले फ्लावर्सचे प्लांट्स लावले आहेत, तर त्यावरती हा व्हिडिओ मी शूट केला आहे. आणि हे तुम्ही जे माझं बघत आहात हे माझ्या घराच्या मागचं पॅटिओ आहे, बऱ्यापैकी मोठा आहे हे. आणि इथे आम्ही बराच वेळ स्पेंड करतो, सकाळी चहा किंवा संध्याकाळीही आम्ही इथे चहा नाश्ता करायला बसतो. छान प्रकारे मी ते चेअर्स घेतले आहे, छोटासा टेबल ठेवला आहे आणि वेगवेगळे असे फ्लावर्सचे झाडंही इथे मी लावले आहेत. काही मी नर्सरीमधून डायरेक्टली घेतले आहेत, जसं की आता हे झाड तुम्ही बघत आहात खूप छान त्यांना फुलं आहेत आलेली, त्यांचा कलर पण खूप छान आहे. आणि काही झाडं आम्ही घरीच लावतो, मोस्टली मेपासून समर चालू होतो US मध्ये, म्हणजे टेम्परेचर आहे ते 70 अबो जातं, त्यानंतर आपल्याला इथे झाडं असतात ती लावता येतात. अदरवाईज काय होऊन जातं ना, इकडे खूप थंड असल्यामुळे कधी स्नो होतो आणि त्यामुळे जे झाडं आहेत ना ते असे चांगले ग्रो होत नाही आणि थंड असल्यामुळे ते बाहेर जगूही शकत नाही. मग सर्वजण काय करतात की मेमध्ये मोस्टली जेव्हा समर चालू होणार असतो हे सर्वांना माहिती आहे, तर मार्चमध्येच सर्वजण घरामध्ये छोटे छोटे असे कंटेनरमध्ये सीड्स टाकतात केली घरामध्ये आणि कशाप्रकारे मी ते ट्रान्सप्लांट केले त्यावरती हा व्हिडिओ आहे. नक्कीच तुम्हाला आवडेल, आवडला तर नक्कीच लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि छान छान अशा कमेंटही द्यायला विसरू नका. मग चला बघूया कशाप्रकारे मी माझं US मधील किचन गार्डन म्हटलं किंवा वेजिटेबल्स फ्लावर्स छान असं गार्डन डेकोरेट पण केलं आहे मी इकडे, तर कशाप्रकारे मी ते केलं त्यावरती हा व्हिडिओ आहे, नक्की बघा. चला मग बघूयात माझं US मधील गार्डन टूर. इथे मी तुम्हाला दाखवणार आहे की मी कुठल्या कुठल्या टाईप्सचे प्लांट्स लावले आहेत. तर इथे हे फ्लावर्सचे प्लांट्स आहेत, कुठले आहेत ते मला माहीत नाही. माझ्या फ्रेंड्सने मला काही सीड्स दिल्या होत्या तर त्या मी या पॉटमध्ये टाकल्या आहेत. अजून तरी याला फ्लावर्स आले नाही पण बऱ्यापैकी मोठे झाले आहेत. त्याच्या बाजूला मी बेल पेपर आणि इथे मी आळूचं पण झाड लावलं आहे. बॅक साईडला मी कुकुंबर लावला आहे आणि हे आहे माझं टमॅटोचं झाड. मी हे कसं लावलं, घरामध्ये कशाप्रकारे याच्या सीड्स पण टाकल्या तेही मी पुढच्या माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा की कशा प्रकारे मी हे टमॅटोचे प्लांट्स विंटरमध्ये याच्या सीड्स टाकल्या होत्या आणि आत्ता हे केवढे मोठे झाले आहेत. आणि हो बघा इथे की त्याला आता फ्लावर्स पण यायला चालू झाले आहेत. हे आहे चिलीज, तर याचेही व्हिडिओज मी तुम्हाला एक क्लिपमध्ये टाकला आहे. तर हे 3-4 पॉट्समध्ये मी चिलीज लावल्या आहेत आणि तेही आता मोठ्या मोठ्या झाल्या आहेत, काहींना फ्लावर्स पण यायला चालू झाले आहेत. त्यानंतर हे सेम बेल पेपर आहेत सर्व. आणि अजून मी मोठ्या पॉट्समध्ये इथे टमॅटोज लावले आहेत. बऱ्यापैकी मी थोडे जास्त टमॅटोजचे प्लांट्स इथे लावले आहेत आणि त्यांना आधार म्हणून आता ते बऱ्यापैकी मोठे असल्यामुळे त्यांना बांबूच्या स्टिक्स लावल्या आहेत. हे आहे सनफ्लावर, कॉस्मोस प्लांट लावले आहेत आणि थोडेफार डेकोरेशनही केलं आहे. तर खूप छान वाटतं हे सर्व आपल्या हाताने जेव्हा आपण लावतो. इथे मॅरीगोल्ड लावला आहे, त्यालाही फ्लावर्स आले आहेत. काही हे जे फ्लावर्स आहेत हे तर मी नर्सरीतून आणले आहेत, मी सांगितलं आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये इकडे खूप छान छान असे फ्लावर्स मिळतात. हे आहे माझं पुदिन्याचं झाड, खूप मोठं आणि छान असे त्याला पूर्ण असं ग्रीन झालं आहे, ते पुदिना बऱ्यापैकी मोठा झाला आहे.
जेव्हा मला चहा किंवा काही ज्यूस वगैरे बनवायचं असतं तेव्हा मी इथून तोडून घेऊन जाते. हे मी ॲलोवेराचं प्लांट लावलं होतं आणि इथेही माझ्याकडे थोडी जागा असल्यामुळे मी इथे छोटे छोटे प्लांट्स लावले आहेत. इथे थोडं ऊन येत नाही त्यामुळे गॅरंटी नाही हे झाडं लवकर मोठे होतील की नाही. त्यानंतर इथेही मी कॉर्न्स लावले आहेत. हे बऱ्यापैकी मोठे झाले आहेत. आता हे मला ट्रान्सप्लांट करायचे आहेत मोठ्या प्लांट्समध्ये. आणि इथेही काही फ्लावर्सचे प्लांट्स आहे. तर अशा प्रकारे छान प्रकारे मी माझं पॅटिओ डेकोरेट केलं आहे. आपण स्वतःच्या हाताने आपलं छान असं गार्डन डेकोरेट करतो समरमध्ये. आणि त्या गार्डनमध्ये सकाळी सकाळी उठून मस्त असे चेअर टाकून चहा प्यायचा आनंद खूप वेगळाच असतो. तर हे माझं पॅटिओ आहे आणि याच्या बाजूला बऱ्यापैकी मला मोठा असा एरिया यूज करायला मिळतो. खूप मोठा असा एरिया आहे आणि इतकी मोठी मोठी इथे झाडं असतात ना, मी तुम्हाला दाखवते की केवढं मोठं हे झाड आहे. आणि पूर्ण असं मस्त तिथे ग्रीन झालेलं आहे ते. आणि आजूबाजूला सगळीकडे ग्रीनरी, खूप छान वाटतं हे. असा व्ह्यू खूप कमी बघायला मिळतो आपल्या इकडे. आणि मला हे रोज इकडे एन्जॉय करायला मिळतं. तुम्हाला दिसत असेल की आजूबाजूला सगळे अशी मोठी मोठी झाडं आहेत, ग्रीन सगळीकडे. आणि छान छान अशी मोठी मोठी झाडं असतात त्यामुळे इकडे छान वाटतं असं बाहेर बसायला, थोडाफार एन्जॉय करायला. इथे मी झाडांवरती काही बर्ड फीडरसुद्धा लावले आहेत. तर इथे मी छान असं बर्ड फीडर लावलं आहे या झाडाला. हे झाड एक्झॅक्ट माझ्या पॅटिओमध्येच येतं आणि इथे खूप वेगवेगळ्या पक्षी येतात. तर त्यासाठी मी इथे छान असं बर्ड फीडर लावलं आहे. हे सगळेजण असे बर्ड फीडर लावतात आणि इथे खूप सारे झाडं असतात त्यामुळे खूप वेगवेगळे पक्षी येतात इकडे. काही ठिकाणी इथे पाणी, तर मला इथे असं पाणी ठेवण्यासाठी जागा नाही आहे, पण मी इथे जस्ट बर्ड फीडर लावलं आहे. तुम्हाला पक्ष्यांचा आवाज येत असेल. खूप वेगवेगळे इथे पक्षी येतात आणि इथे झाडं पण तुम्ही बघू शकता केवढी मोठी झाड आहेत. हे बघा, खूप छान छान इथे पक्षी येतात. हे मी बर्ड फीडर लावलं होतं. जेव्हा छान असं आपण गार्डन आपलं लावतो ना तेव्हा खूप एक रिलॅक्स वाटतं आणि त्यांना आपल्यासमोर ग्रो होताना बघताना खूप छान वाटतं. जेव्हा झाडांना फुलं येतात, फळं येतात, मी एकदम मॉर्निंगमध्ये पण झाडांना पाणी टाकत नाही, कारण की मी आदल्या दिवशी 3 ते 4 वाजता झाडांना पाणी देते आणि ते बऱ्यापैकी असतं झाडांना. इथे आता समर चालू झाला आहे त्यामुळे सकाळी 3 ते 4 नंतर पूर्ण जी सॉइल आहे ती ड्राय होते आणि त्यानंतरच मी मला समजतं की केवढ्या प्रमाणात झाडांना पाणी द्यायचं आहे, त्यानुसारच मी इथे झाडांना पाणी देते. आणि हा पूर्ण ओपन एरिया आहे आणि हा एक्झॅक्टली माझ्या पॅटिओच्या मागे आहे. पूर्ण एरिया आम्हाला यूज करायला मिळतो. मी इथे काही मुलांसाठी खेळायला पण टॉईज ठेवले आहेत, सायकल्स ठेवले आहेत. तर आम्ही मस्त चेअरवर बसतो आणि माझी मुलं मस्त असं पूर्ण एरियामध्ये खेळतात. खूप छान वाटतं हे सगळं इकडे एन्जॉय करायला. तुम्ही बघू शकता की माझी मुलं इकडे खेळत आहेत. सकाळी सकाळी उठून ते डायरेक्टली त्यांचे सायकल्स काढतात आणि आजूबाजूला खेळत बसतात. आता मी तुम्हाला थोडी इन्फॉर्मेशन देणार आहे की कशाप्रकारे मी प्लांट्स लावले होते घरामध्ये. तर हे माझ्याकडे एकचे प्लास्टिकचे बॉक्स होते.
तर यामध्येच मी थोडी अशी सॉइल टाकून, यामध्ये बेल पेपर आहे, चिलीज आहेत, त्याचे प्लांट्स टाकले होते आणि तुम्हाला दिसतील की हे बऱ्यापैकी आता मोठे झाले आहेत. तर आता मी हे ट्रान्सप्लांट करणार आहेत थोड्या मोठ्या अशा कंटेनरमध्ये, जेणेकरून त्यांना त्यांची वाढ चांगली होईल. आणि कसं असतं की जेव्हा त्यांची ग्रोथ असते होत तेव्हा त्यांना बऱ्यापैकी थोडी जास्त सॉइल लागते, त्यामुळे मी आता त्यांना मोठ्या कंटेनरमध्ये इथे मूव केला आहे. तर इथे काही चिलीजचे हे प्लांट्स आहेत आणि काही प्लांट्स हे बेल पेपरचे आहेत. सॉरी मी इथे टमॅटरचं तुम्हाला दाखवलं नाही, पण पुढे आपण बघूयात की ते सुद्धा कसे मी लावले. आता हे सर्व प्लांट्स माझे ट्रान्सप्लांट करून झाले आहेत आणि हे मी माझ्या बेडरूमच्या विंडोजवळ छान प्रकारे ऊन येतं तर तिथेच असं मी लावते हे सर्व प्लांट्स. आणि आफ्टर 2 वीक्स नंतर तुम्ही बघू शकता, हे मी आता माझ्या किचनच्या विंडोमध्ये ठेवले आहेत, किती मोठे असे प्लांट झाले आहेत. तर हे सर्व बेल पेपर आहेत, काही चिलीज आहेत. तुम्हाला दिसेल की जेव्हा आपण त्यांना असं सेपरेटली मोठ्या कंटेनरमध्ये जेव्हा ट्रान्सप्लांट करतो ना, ते छान प्रकारे असे ग्रो होतात आणि तुम्हाला समजेल किती छान असे ते ग्रीन आणि त्यांची हेल्दी ग्रोथ झाली आहे, बऱ्यापैकी हे मोठे झाले आहेत. पण हे हा जो व्हिडिओ आहे हा मार्च महिन्यामधला आहे आणि मार्चमध्ये US मध्ये स्नोच पडत असतो, मार्च ते एप्रिलपर्यंत इकडे स्नो असतो, त्यामुळे अजून तरी मी हे ट्रान्सप्लांट करणार नाही. पण हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी शूट केला आहे की कशाप्रकारे मी घरामध्ये प्लांट्स लावते. तर हे सर्व प्लांट्स मी आता हे किचनमध्ये माझ्या सेट करून ठेवले आहेत, कारण की किचनमध्ये माझ्या मोठी अशी विंडो आहे आणि त्यांना सनलाईटही इथून मिळतं. तर हे टमॅटोचे प्लांट्स आहेत, तेही छान प्रकारे ग्रो झाले आहेत, यांना ऑलमोस्ट 1 मंथ होऊन गेलेला आहे सीड्स टाकून, आणि हे बऱ्यापैकी यांची हाईट झाली आहेत, छान असे ग्रीन आणि हेल्दी ग्रोथ आहे यांची. यांची खूप केअर करावी लागते, कारण की इकडे अजून विंटर असल्यामुळे घरामध्ये हीटर असतो चालू, हीटर चालू असल्यामुळे टेम्परेचर हे 73 वर असतं, त्यामुळे काय होतं ना की झाडांची पानं असतात ना ती थोडी ड्राय होतात, त्यामुळे त्यांना त्यांच्या आजूबाजूला ह्युमिडिफायर आणि त्यांना जास्त पाणीही टाकायला लागत नाही, कारण की सॉइल ही ड्राय होत नाही घरामध्ये जेव्हा आपण प्लांट्स लावतो तेव्हा, त्यामुळे खूप केअरफुली वॉटर टाकावं लागतं, अदरवाईज त्यांची मुळं सडतात आणि ते मरतात, त्यामुळे ही पण काळजी घ्यावी लागते. आणि हे बघा, आपण जेव्हा हे प्लांट ट्रान्सप्लांट केले होते तेव्हा केवढे होते आणि 2 वीक्स नंतर तुम्ही बघू शकता की केवढी ग्रोथ झाली आहे. हे सर्व चिलीज आहेत, तर छान अशी त्यांची ग्रोथ झाली आहे, खूप छान वाटत आहे त्यांची ग्रोथ बघून. आणि हे ऑलमोस्ट 1 मंथ झालेला आहे यांना यांच्या सीड्स टाकून, आणि यांची ही जी ग्रोथ होईपर्यंत यांना 1 मंथ झालेला आहे आणि बऱ्यापैकी ते मोठे झाले आहेत. अजूनही मी बरेचसे इथे प्लांट्स लावले आहेत आणि तेही छान असे मोठे झाले आहेत. तुम्हाला मी दाखवते की अजून मी वेगळे असे कुठले प्लांट्स लावले आहेत ते. तर इथे मी काही ज्या आपल्या मोठ्या मिरच्या असतात जे आपण भजीसाठी यूज करतो त्याचे हे झाडं आहेत आणि तीही छान अशी मोठी झाली आहेत. त्यानंतर मी इथे काही सनफ्लावरचे पण सीड्स टाकले आहेत घरामध्येच. हे माझं अवोकॅडोचं झाड आहे, मी फर्स्ट टाईम हे यूट्यूबवर बघितलं होतं की कशाप्रकारे हे लावतात, तर मी ट्राय केलं. इकडे अवोकॅडो खूप प्रमाणात मिळतात आणि मी एकदा असंच हे ट्राय करून बघितलं तर हे छान असं ग्रोथ झालं आहे. हे काकडीचे झाडं आहेत, त्यानंतर हे सनफ्लावर आहे, तेही बऱ्यापैकी मोठे झाले आहेत, हे सुद्धा सनफ्लावर आहे. काही मी मॅरीगोल्डचे झाडं लावली आहेत, पुदिन्याचं सुद्धा मी घरामध्ये झाड लावलं आहे, टमॅटोज आहेत. तर असे वेगवेगळे पूर्ण झाडं मी असे घरामध्ये विंटरमध्ये लावते आणि मार्च
मे मार्च ते मे पर्यंत यांची पूर्ण घरातच केअर करावी लागते. बऱ्यापैकी हे ग्रो होतात आणि त्यांची खूप काळजीही घ्यावी लागते. आणि जेव्हा टेम्परेचर हे 70s मध्ये जातं, जसं मेमध्ये टेम्परेचर हे US मध्ये 70s च्या अबो जातं, तेव्हा हे झाडं आता ट्रान्सप्लांट करायची वेळ येते. तोपर्यंत हे किचनमध्ये मी छान प्रकारे सेट केले होते. फायनली ती वेळ आली आहे, मे महिना स्टार्ट झाला आहे इकडे, आणि मी आता हे सर्व जे प्लांट्स आहेत ना ते ट्रान्सप्लांट करत आहे. व्हिडिओ थोडा लेट मी अपलोड केला आहे, तर अशा प्रकारे माझ्याकडे इथे मी हे सर्व पॉट्समध्ये प्लांट्स लावणार आहे, त्यामुळे मी इथे पॉटिंग मिक्स मिळते. जेव्हा आपण झाडं पॉट्समध्ये लावतो तेव्हा इथे पॉटिंग मिक्स मिळते, आणि जेव्हा आपण ग्राउंडवरती लावतो त्यासाठी गार्डन सॉईल वेगळी मिळते. तर पॉट्समध्ये मी इथे मोठे मोठे माझे 17 गॅलनचे पॉट्स आहेत, आणि इथे मी चिलीचे झाडं थोडे मोठे होतात त्यामुळे मी मोठ्या अशा कंटेनरमध्ये हे 4 तरी प्लांट्स लावणार आहे, कारण की खूप मोठं असं पॉट आहे हे. आणि छान प्रकारे मी आता इथे चिलीजचे प्लांट लावत आहे. खूप छान वाटत आहे. आफ्टर 2 मंथनंतर मी हे ट्रान्सप्लांट करत आहे, आणि अशा प्रकारे माझे जे चिलीजचे प्लांट होते ते ट्रान्सप्लांट करून झाले आहेत. मी लगेच यांना पाणी देणार आहे, कारण की लगेच ते मुळं पकडतात आणि चांगल्या प्रकारे त्यांची ग्रोथ होते. आणि थोडं पाणीही त्यांना मी लगेच टाकून घेणार आहे. बाकी उरलेली झाडंही मी अशीच लावून घेणार आहेत. जेवढे पण माझ्याकडे अजून काही चिलीचे प्लांट्स आहेत तर ते मी असेच आता लगेच पॉटमध्ये लावून घेणार आहेत. चला मग बघूयात की कशा प्रकारे मी हे सर्व ट्रान्सप्लांट केले. पूर्ण भरून आपल्याला पॉटमध्ये माती टाकायची नाही, थोडासा पॉट हा ठेवायचा आहे जागा. जेव्हा प्लांट हे जेव्हा ह्या प्लांट्सला फुलं यायला चालू होतात ना, तेव्हा आपल्याला परत यामध्ये थोडी सॉईल टाकावी लागते, आणि थोडं आपण काही फर्टिलायझर वगैरे यामध्ये किंवा आपण घरातल्या घरातही ते बनवू शकतो. तर ते आणि थोडी सॉईल टाकण्यासाठी पॉटमध्ये नेहमी जागा ठेवायची असते, जेणेकरून झाडांनाही, कारण की ती सॉईल हळूहळू त्यामधलं जे पण काही खत वगैरे असतं ते काही दिवसांनी पूर्ण ती सॉईल असते ना ती यूजफुल नसते, आणि जेव्हा आपण त्यांना फुलं यायला चालू होतात ना प्लांटला, तेव्हा आपण जेव्हा नवीन सॉईल टाकतो तर त्यांना ते खत मिळतं अजून. तर त्यामुळे नेहमी ट्राय करा की थोडा पॉटमध्ये जागा ठेवा, जेव्हा त्यांना प्लांट्सला फुलं येतात तेव्हा नंतर सॉईल टाकण्यासाठी. आता ही इथे मी बाकीचे माझे टमॅटरचे जे प्लांट्स आहेत ते ट्रान्सप्लांट करत आहेत. तेही तुम्ही बघा की केवढे मोठे झाले आहेत, आणि हे फक्त 2 मंथचे प्लांट्स आहेत आणि खूप छान अशी त्यांची ग्रोथ झाली आहेत. तर हे 3-3, 4-4 गॅलनचे माझ्याकडे पॉट आहेत, त्यामध्ये मी 2-2, 3-3 तरी टमॅटोचे प्लांट्स लावणार आहे. या लॉकडाऊनमध्ये मी खरंच तुम्हाला सजेशन करेल की तुम्ही नक्कीच गार्डनिंग करा. छोटं का होईना, तुम्ही पॉटमध्ये छान छान असे फ्लावर्सचे झाडं लावू शकता, नाही म्हटलं तर किचन गार्डन, कारण की याच्या सर्व सीड्स आपल्याकडे अवेलेबल असतात. आणि आपल्या भारतामध्ये जसं US मध्ये स्नो वगैरे होतो तसं आपल्याकडे काही प्रकार नाही आहे, त्यामुळे आपण एनी टाईम फ्लावर्स किंवा व्हेजिटेबल्स टाकून त्याची छान अशी ग्रोथ करू शकतो, आणि छान असं आपलं किचन गार्डन, फ्लावर गार्डन बनवू शकतो. खूप रिलॅक्स वाटतं, नक्कीच ट्राय करून बघा. ही आहे माझी गार्डन सॉईल, आणि इथे माझ्याकडे थोडा एरिया होता,
थोडं ग्राउंड होतं तर यावरती मी ती टाकून घेतली आहे. आणि इथे मी काही असे फ्लावर्स किंवा वेजिटेबल्स लावणार आहे. तर फायनली आपले सर्व जे प्लांट होते ते ट्रान्सप्लांट करून झाले आहेत. आणि मी हे केले होते मेच्या एंडिंगमध्ये ट्रान्सप्लांट. आणि आता चालू आहे जुलै, तर ऑलमोस्ट याला 2 मंथ झाले आहेत आणि आता याला फ्लावर्स पण यायला चालू झाले आहेत. याचा अपडेट व्हिडिओ मी नक्कीच शेअर करेल तुम्हाला. तर नक्की फ्रेंड तुम्ही एन्जॉय केला असेल हा व्हिडिओ अशी आशा करते. तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि हो, प्रमिलाज वर्ल्ड या चॅनलला तुम्ही आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर तेही करा. आणि हो, फॉलो मी ऑन इंस्टाग्राम प्रमिलाज वर्ल्ड. खाली मी लिंक दिली आहे इंस्टाग्रामची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. तर ज्यांना मला फॉलो करायचं आहे इंस्टाग्रामवरती ते फॉलो करू शकतात. आणि छान प्रकारे हे होतं माझं US मधील किचन गार्डन. आय होप तुम्ही एन्जॉय केला असेल. चला मग बाय, भेटूयात नेक्स्ट अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.